नमस्कार. या प्रयोगाचे नाव आहे पिंगपॉंग बॉल कप चॅलेंज. चला तर पाहूयात हे आव्हान आहे तरी काय. येथे आपल्याकडे दोन कागदी कप, एक पिंगपॉंग चेंडू यांचे चार सेट आहेत. म्हणजेच हे आव्हान पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी चार खेळाडू प्रयत्न करू शकतात. अशा प्रकारे प्रत्येक चार जणांतील सर्वात प्रथम आव्हान पूर्ण करणाऱ्या खेळाडूला पुन्हा खेळायला सांगून आपण खेळातील अंतिम विजेता घोषित करू शकतो. आता जाणून घेऊयात हे आव्हान. आव्हान असे आहे की दोन कप हे अशा प्रकारे एकमेकांपासून थोड्या अंतरावर ठेवायचे आहे आणि खेळाडूने चेंडूला स्पर्श न करता फक्त फुंकेने एक चेंडू एका कपातून दुसऱ्या कपामध्ये हस्तांतरित करायचा आहे. आपण हाताने कप पकडून ठेवू शकता, मात्र त्याला उचलायचे नाही. चला तर मग प्रयत्न करूयात. बहुतेक खेळाडू कपावर फुंकर घालण्याचा प्रयत्न करतील, मात्र ते चेंडू हस्तांतरित करण्यात यशस्वी होणार नाही. तर कपाच्या तोंडावर आडव्या दिशेने फुंकणे हा योग्य मार्ग आहे. तसे केल्याने कपाच्या तोंडावरील हवेची गती वाढते. बर्नौलीच्या नियमानुसार माध्यमातील वाढलेली गती दाब कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते, म्हणूनच त्या क्षेत्रातील दाब कमी होतो. तसेच कपावरील चेंडूवर सक्शन प्रभाव असतो, त्यामुळे चेंडू कपाच्या तोंडावर वर उचलला जातो. सतत फुंकल्यामुळे तो पुढे ढकलला जातो. या युक्तीवर प्रावीण्य मिळवण्यासाठी संयम आणि चिकाटीची आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे का, प्लॅटफॉर्मवरून जलद गतीने पास होणारी ट्रेन, क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल या खेळातील स्पिन होणारा चेंडू, वाऱ्यावर चालणारी शिड्याची होडी, विमाने या सर्वांमध्ये बर्नौलीचे तत्व वापरले जाते. आशा करतो की तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल. पुन्हा एकदा भेटूयात नवीन प्रयोगासह. धन्यवाद.